घनसोली येथे सद्यस्थितीमध्ये केवळ एकच बस थांबा हा सुस्थितीत आहे, जिथे नागरिकांना त्याचाच आश्रय घ्यावा लागत असून NMMT आणि बेस्ट व्यवस्थापनाच्या बस सुविधेसाठी या एकाच ठिकाणाहून प्रतीक्षा करावी लागत आहे, तर बहुतांश प्रवाशांना बस थांब्याबाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशात पावसाळ्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली गेली आहे. एकूणच या गैरसुविधेमुळे नागरिकांचे हाल होत असून घनसोली गावात स्वतंत्र बस आगार व्हावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यहाँ पे डेफिनेटली एक डेपो बनना चाहिए, क्योंकि आप देख सकते हैं काफ़ी सारी बसें हैं और वहाँ पे लोग क्यू में खड़े हैं. और ऑब्वियसली यहाँ पे पब्लिक को बहुत ज़्यादा लाइन में वेट करना पड़ता है. डेपो नहीं है, धूप ज़्यादा है, प्रॉपर एमिनिटीज़ नहीं है. NMMT और BST वालों को प्रॉपर ऍक्शन लेना चाहिए. इतकंच काय तर बस थांब्यावर आवश्यक माहिती उपलब्ध नसल्याने कर्मचारी वर्गाकडे त्या विषयाची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना आपला अमूल्य वेळ खर्च करावा लागतोय, तर त्यातही कर्मचाऱ्यांच्या उदासीन भूमिका या नागरिकांच्या नाराजीचे कारण बनले आहेत. नवी मुंबई आवाजकडे प्रवाशांनी या विषयाची खंत बोलून दाखवली आहे. जसं आता ऊन पडलेलं आहे, कडक ऊन पडलेलं आहे, असल्या कारणाने थोडंफार शेड पाहिजे. एक तर बसेस आल्या, एकच बसला थोडंफार काही उभं राहिलं जागा पाहिजे असं निवाऱ्यासारखं शेड. घनसोलीत एक डेपो झाला पाहिजे माझ्या मते. एकूणच या परिसरात बस आगाराची निकट लक्षात घेता प्रवाशांच्या मागणीची प्रशासनाने पूर्तता करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोगो का यही कहना है कि अगर धूप में ये तकलीफ है तो आने वाली बारिश में क्या होगा. कैमरामैन विशाल गिरी के साथ रुचिकर, नवी मुंबई आवाज.